नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे सारे ग म प मध्ये. अंतिम फेरीमध्ये अगदी शेवटपर्यंत ह्या अंतिम फेरीचं आव्हान टिकवून ठेवणारे टॉप फाईव्ह आपल्या सोबत आहेत. अभिलाषा, उर्मिला, अपूर्वा, राहुल आणि स्वर्धा, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तुम्हा जोरदार टाळ्यांनी आपल्या आवडत्या परीक्षकांचं स्वागत करूया. अवधूत गुप्ते, झी मराठीच्या सर्व रसिकांना येणाऱ्या 2010 खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. डॉक्टर सलील कुलकर्णी, सर्व रसिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत, यांची आता वेगळी मी काय ओळख करून देणार, कारण ओळख आपण पाहुण्यांची करून देतो. ह्या आमच्या सारेगम पच्या ह्या टीमच्या एक मेंबर आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विख्यात शास्त्रीय गायिका आशा खाडीलकर. आशा ताई, खूप खूप स्वागत तुमचं इकडे. आणि तुम्हाला बघितल्यावर नेहमीच मी खूप खुश असते, आणि मला माहिती असतं की हा एपिसोड आता मस्त होणार आहे, कारण तुमच्याकडनं बरंच काही स्पर्धकांबरोबर मलाही शिकायला मिळतच असतं जेव्हा तुम्ही समोरून कमेंट्स करता प्रत्येक गाण्यावर. मलाही तुम्हाला सगळ्यांना बघून खूप आनंद झालाय. खूप दिवसांनी मी इथे आली आहे आणि तुझं निवेदन नेहमीचं आणि इथला सगळा माहोल आणि हे इतके गुणी परीक्षक, हे सगळं मी बघते बरं का. मी आज जरी इथं आलेले असले तर अगदी पहिल्या एपिसोडपासनं मी अतिशय आत्मीयतेनं हे सगळं बघते, त्यामुळे मला खूप आनंद येतो नेहमीच. वंडरफुल. आणि आपल्या स्पर्धकांना काही सांगायचंय? मी सगळ्यांचीच गाणी अगदी सुरुवातीपासून ऐकते आणि मला खूप आनंद वाटतोय की सगळ्यांच्यात हळूहळू इम्प्रूव्हमेंट होते आणि लक्षपूर्वक सगळेजण स्वतःला जरा आत्मपरीक्षण करून की कसं आपण जास्तीत जास्त गाणं चांगलं सादर करू इकडे हे सगळे लक्ष देत आहेत, असं मला खूप आनंद होतोय. वंडरफुल. तर आता मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही स्थानापन्न व्हावं. टाळ्या अशा त्यांच्यासाठी. तर आजच्या स्पर्धेला सुरुवात करूया. आज हे पाचही जण आपल्यासमोर दोन दोन गाणी सादर करणार आहेत. अनुमती असेल तर पहिल्या स्पर्धकाला बोलूया. सर्वप्रथम आपल्या समोर येतोय, स्वागत करूया राहुल सक्सेना. राहुल भैया, ठीक ठाक? मस्त मजेत एकदम. अरे वा, वंडरफुल. मग आज गाण्याची तयारी एकदम? मी तयारी केली आहे. न विसरता गाणार ना? शब्द न विसरता पूर्णपणे. विसरलो मी विसरलो. अच्छा, ह्या गोष्टी विसरलो. व्हेरी गुड, प्रयत्न चालू आहे ना नेहमीप्रमाणे. हो हो, वंडरफुल. ऑल द बेस्ट आणि गाणं तुझं छानच होईल. या भवानातील गीत पुराणी, या भवानातील गीत पुराणी, या भवानातील गीत पुराणी. मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या. आज येथून दूर या भवनातील गीत पुराणी, या भवनातील गीत पुराणी. भाव भक्तीची नवे तराणी, नवे सूर अनु नवे तराणी. हवा नवा तोनू जाऊ द्या, हवा नवा तोनू जाऊ द्या. दूर जुने ते सूर या भवा या भवना तिलगीता
आणि मुख्य म्हणजे तू विसरला नाहीस. हो नाही, हा बिचारा हा खरं कालच एकदाच गडबड झाली होती आणि मी उगाच मागे लागले याच्या. खरं तर खूप छान झालं गाणं. आणि आपण आशाताईंपासून सुरुवात करूया. वा राहुल, अप्रतिम, तू आत्ता एकदम मूडमध्ये गाणं सुरू केलंस. मला तर असं वाटलं की तिसरी घंटा झालेली आहे, धुपाचा मस्त सुवास दरवळतो आहे आणि नांदीचे सूर खाली ऑर्गनवरती सुरू झालेत आणि पडदा उघडला आणि अगदी पहिलंच गाणं जणू काय तुझं नाटकातलं हे आहे आणि तू नाटकामध्ये ते गाणं सुरू केलेलं आहेस. अशा आविर्भावानं तू आत्ता गायलास, अतिशय सुंदर. फक्त एकच गोष्ट सांगावीश वाटली की हे गाणं गात असताना आज येथूनी दूर यानंतरची जी जागा आहे ना ती परत परत जरा ऐक नीट, ती स्लो करून स्वतःला गळ्यावर चढवायचा प्रयत्न कर. ती जागा आता तू घेतलीस तू चुकीची नाही आहे, पण ती तशी जर आली तर आणखीन सुंदर म्हणजे सोने पे सुहागा होईल. हां मित्रा, काय सांगू तुला मी, नशीब माझ्या बाजूला ही व्यक्ती आज जज म्हणून येऊन बसलेली आहे. नाहीतर ह्या गाण्याला तू असं काही गायलास ना की मला माझ्या इथे जज म्हणून बसण्याची लाज वाटायला लागली. आणि ह्याच्यामध्ये चुका काढण्याचा सूर पण ॲप्रिशिएट सुद्धा कसं करू की काय सांगू. अरे ये अच्छा था वो अच्छा था, तू त्याच्या पलीकडचं गायला जा, कमाल गायलास, कमाल. बाकी काय सांगते रे, कमाल गायलास. फक्त आता माझी एक दुसरीच रिक्वेस्ट आहे पल्लवी, हे गाणं कोणाचं आहे माहिती आहे, बाजूला बसलेली व्यक्ती कोण आहे हेही तुम्हाला माहिती आहे, तर माझा मला ह्याचा मुखडा फक्त एकदा, कारण माझं हे प्रचंड आवडतं गाणं, प्रचंड म्हणजे मला वेड लावणारं गाणं आहे, तर याचा एक मुखडा फक्त त्यांच्याकडनं ऐकायची इच्छा आहे. जरूर जरूर, सगळ्यांनाच आवडेल आपल्याला, प्लीज. या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे, मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या, मवाळ हळवे सूर जाऊ द्या, आज येथूनी दूर या भवनातील गीत. क्या बात आहे अशा, ते वंडरफुल, ती मजा आली आता हे गाणं ऐकायला. आणि ती जी जागा अशा त्यांनी सांगितली तुझी करेक्ट येत होती, त्याच रोडवर ना फक्त एक स्टेशन आधी थांबवत असतो, ती अजून थोडी मोठी आहे, थोडी तो अलीकडे थांबवत असतो, बाकी ती जागा करेक्ट येत होती. आणि मुख्य हे ज्या सिच्युएशनला कट्यार काळजात घुसलीमध्ये गाणं येतं, तर हे दोन घराण्यातलं युद्ध आहे कट्यार काळजात घुसलीमध्ये, दोन घराण्यातली जी स्पर्धा आहे इनडायरेक्ट चालू असलेली, आणि तिथे ते खास साहेब म्हणतात की नाही तू दुसऱ्याचं गाणं घेऊन इथे आलेलं आहेस आणि आता तू माझी गादी चालवणार, तर त्याचं गाणं आधी तुझ्यातनं लांब गेलं पाहिजे, त्याच्यामुळे आधी मला ते आधीच्या सूर इकडनं जाऊ दे, म्हणून ते जे द्वेषाने म्हणलेले म्हणून ती जाग आहे या भवनातील गीत पुराणेची. तर ते सगळं मला खूप छान पोचलं माझ्यापर्यंत. सलील दादांनी दिलाय आणि अवधूत दादांनी दिलाय. ऑल द बेस्ट.